शलोम बंधू आणि भगिनींनो, तोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्यापुढे ठेवत आहोत. या डिस्कमधला अभ्यास अशदोदमधील येशुबात दात उत्पन्नाचे प्रमुख रब शिमशोन बामदोलकर यांच्या हस्ते तयार केली आहे. यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे. השיעור היום להצלחת ולרפואת יחזקאל בן סולומון וסימה קמרלקר, ולהצלחת ורפואת אשתו פנינה בת אליהו ורבקה אשת יחזקאל קמרלקר. שיפרת הקרופני עד הפן שיקור נעשה הביאס קרו קיין אני הבל דון בהווה אדם אני חווה פרמישבר אני תלוכנה הותפרנה כלילאי תנה אייבב נאותה תאורי פוויטר הותה אני תנצ'י דון מולה פעילי מולה זולה הותה אני סורבתי לעץ נאותה וערלי אפון וסטו פרשת בראשית, בראשית פוסטקת יגוש גרלי כי קיין לי הבנצה והבן לה הבנצה הבנצה חון כלה החון כעד עלה יצא פן אבס כלה פייג'ה אני עודרן שקלה פייג'ה כי זה עצוקה קיין צ'ה, קיין לי כליה קיין לי צוקה כליה הבל ציפן צוקה אותי אני אפל, אני סמבלו בעזרת השם אפלי אתה תונה שצוקה נהיה הונה ברית מנסה עשה, עשה את אינצ'ה דוקת ויצ'ה ראית תנסה ועדתי כי זו מנוס לתורה שקלה היא किंवा तो मोठा सात्विक आहे, मोठा सदिक आहे, त्याच्या हातातून अशा वाईट गोष्टी कधी घडणार नाही. पण ही चूक आहे. म्हणून असं वाटते माणसानं की समजा कोण तोरा शिकलेला आहे किंवा ले माणूस फेमस आहे की तो चांगला वागते, तो भविष्यवादी आहे, तो सात्विक आहे. समजा त्याला पकडला की त्यांनी नाशी चोरी केली, अख्ख्या पेपरमध्ये लिहिले जाईल मोठा सदिक होता भविष्यवादी चोरी केली, रेडिओमध्ये बात करतील अख्खा दिवस, पेपरावर पहिल्या पानावर दररोज आणि दररोज त्याच्यावरून लिहतील. हे आपण बात करतो तिने चोरी केली आणि जर चोरीशी जास्तीही काहीतरी तिने वाईट केला मग काय लिहितील, मग काय होईल, अख्खा जग बात करेल. पण भविष्यवादी आज भविष्यवादी नाहीत. किती पण मोठं राव असतील, किती पण मोठं सदिकी सात्विक माणसं आहेत, बुद्धिमान ज्ञानी तोरा शिकलेले त्यांचा वागणूक पण फेमस आहे, ते चांगले वागतात, पण भविष्यवादी आपल्याकडे आज नाही आहे. दुसरा मंदिरचा जेव्हा नाश झाला त्याच्या अगोदर आपल्याकडे भविष्यवादी नाहीत. शेवटचे भविष्यवादी खागाई मलाखी जखाविया हे पहिल्या मंदिराचा नुकसान झाला नाश झाला तेव्हा ते होते. יחזקאל होता בבלה, पहिल्या मंदिराचं नुकसान झाल्यानंतर दुसरा मंदिर बांधायच्या अगोदर शेवटचे भविष्यवादी होते एझ्रा नेहमिया. पण आपल्याला समजत नाही की एवढा मोठा माणूस, एवढा शिकलेला, एवढा सदिक, त्याच्या हातातून अशी वाईट गोष्ट कशी घडली गेली.
कोण होता काईन ते आपल्याला कधी समजणार नाही, आपल्याला कधी समजणार नाही. माणसं बात करतात तेव्हा शास्त्राचा अभ्यास करतात किंवा शास्त्र वाचतात. हां आम्ही ऐकतो, मी तर माणसं रस्त्यामध्ये कशी बात करतात, काईन होता डाकू आणि आब्राम अविनूच्या विरुद्ध माणसं काय काय म्हणतात, दाविद राजाच्या विरुद्ध, शाऊल राजाच्या विरुद्ध. शास्त्रामध्ये लिहिलंय बारीक, एकदम बारीक, एकदम चुका आपल्या मोठ्या मोठ्या फुडारींचं, बारीक चुका. पण आपल्याला समजत ना ही चूक काय होती, एवढी बारीक होती की आपल्या डोळ्याने ती दिसणार नाही ती चूक काय आहे. शास्त्रामध्ये ती लिहिलंय ती चूक एवढी बारीक होती की नुसता परमेश्वर जो माणसाच्या हृदयाच्या आतमध्ये घुसू शकते आणि नुसता परमेश्वराला समजला ही चूक काय होती, कोणाला समजणार नाही. आणि ती चूक आपल्याला उदाहरण देण्यासाठी आपण ती चूक त्या चुकाचा अभ्यास करून आपण आपले गुण आपलं वागणं आपण सुधरू त्यासाठी ते आपल्याला लिहिलंय शास्त्रात. पण लिहिलंय मोठ्याने, असा काय मोठा पाप होता, कारण तो एवढा बारीक आहे, तो जसा बारीक आहे तेवढा तसा लिहिला असता तर आपल्याला समजलं नसता इथं काय पाप आहे, इथून काय आपण शिकू शकू. जर आज कुठं पण जगात आपल्याला माहिती असता की कोण एक आहे सद्दीक, तो भविष्यवादी आहे, अख्खा जग त्याच्याकडे गेला असता. अमेरिकाला आहे तो माणसं इंडियाशी, जपानशी, इस्रायलशी, अख्ख्या जगाशी तिथं गेले असते. मी पण गेलो असतो. कोण आहे एवढा पुढं गेला तो भविष्यवादी? 2000 वर्ष आपल्याकडे भविष्यवादी नाही आहेत. आता भविष्यवादी आहे, त्याच्या घरात जवळ एवढी मोठी लाईन लागली असती, त्या लाईनला शेवट नाही. आणि काईन होता असा, काईन होता भविष्यवादी, हे पवित्र पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि आपण पवित्र पुस्तक लिहिलं आहे, शास्त्राचा आपण अभ्यास करू, आपण बघू की शास्त्रात पण ते स्पष्ट लिहिलेलं आहे. पण ते बरोबर वाचला पाहिजे. परमेश्वर काईन संगत बात करते, आपल्या संगत परमेश्वराने बात केलेली आहे. मोठं मोठं सद्दीकी तल्मूदमध्ये त्यांच्या संगत परमेश्वराने बात केलेली आहे. आपले भविष्यवादी मोशे रबेनूच्या पाठीमाग त्यानंतर परमेश्वरान त्यांच्या संगत बात केलेली आहे. जे चेहरा समोर असं काय आपण बात करतो आपल्या मित्रासंगत, त्यांना ते भविष्यवादी होते, त्यांना काहीतरी दिसला, पण नाही की परमेश्वर त्यांच्या पुढे येईल, त्यांच्या समोर येईल, जसं काय बात करेल तसा मोशाबेन संगत बात केला तसा. आपल्याला नो डाऊट की मोशाबेन संगत परमेश्वराने बात केली. पनीमेल पनीम होतात हिब्रू भाषात असं लिहिलं शास्त्रात. म्हणजे जसं दोन मित्र एकामेकासमोर एकासमोर उभा संगत उभा राहतात आणि ते बात करतात, तसा परमेश्वराने बात केली मोशाबेन संगत, आणि तशी परमेश्वराने बात केली काईन संगत. जे काईन होता भविष्यवादी नाही, लहान भविष्यवादी मोठा. मग अभ्यास केला पाहिजे कसा त्यांनी खून केला भावाचा, का त्यांनी खून केला. ती गोष्ट शास्त्रात स्पष्ट लिहिलेली आहे, ते सर्वांना माहिती आहे की काईने अर्पण आणला आणि त्याच्या आणि हेवेनली पण अर्पण आणला. परमेश्वराने काईनचा अर्पण नाही घेतला, कबूल नाही केला आणि परमेश्वराला आवडला, पसंत पडला हेवेलचा अर्पण. काईन रडला त्याच्यावर आणि त्यांचा खून केला. ही साधी गोष्ट आहे, खरी आहे पण साधी आहे. आपण बेजात असेम आज याचा खुलासा करू, याचा अभ्यास करू. काईन नाही नुसता होता भविष्यवादी, तो मोठा फिलॉसॉफ होता. फिलॉसॉफ म्हणजे तो कधी पण विचार करायचा अख्खा दिवस, दिवस आणि रात, मी काय करू शकीन परमेश्वरासाठी. परमेश्वर मला एवढा आपल्याला अख्ख्या जगासंगत किती परोपकार करते, ते जगाला उत्पन्न केलं आहे तो मोठा परोपकार आहे.
आणि तो मला समजते मी त्याचा एकच त्याचा मुलगा मी आहे जो तो परमेश्वराचा एकटा मुलगा आहे आणि तो मला पोचते त्याने मला निवडलं आता जगवरती देवदूत आहेत जग आहेत आणि त्यांनी परमेश्वर सगळ्या सोडून तो खाली उतरला माणसांकडं आणि माझ्याकडं स्वतःहून मला पोचते मला वाढवते मला काळ देते प्याले ते आयुष्य देते मी काय करू शकेन त्यासाठी तर त्यांनी ते विचार करून 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 फिलॉसॉफी त्याचा डोक्यात विचार होता आणि शेवटी त्याला समजला की परमेश्वराला अर्पण केला पाहिजे पहिला म्हणून अख्या जगात पहिला ज्याला समजला की अर्पण केला पाहिजे स्वतःहून त्याला कोणी हुकूम नाही दिला त्याला कोणी शिकवला नाही तो एवढा मोठा भविष्यवादी होता त्याला स्वतःहून समजला की अर्पण केला पाहिजे अर्पण हिंदूमध्ये म्हणतात अर्पणचा हे शब्द आहे कुर्बान हा मुसलमान पण आणि दुसरी जाती पण हा शब्द वापरतात कुर्बानी हा शब्द आपल्या शास्त्रातून घेतलेला आहे आपल्या धर्मातून कुर्बान हिब्रूमध्ये त्याला अर्थ पण आहे दुसऱ्या जातीमध्ये त्या शब्दाला काय अर्थ नाही नुसता होतात कुर्बानी आणि जव पण हिब्रूमध्ये करोब असा एक जव शब्द आहे करो म्हणजे जवळ इंग्लिशमध्ये नियर आणि करोब म्हणजे जवळ त्या शब्दातून कुर्बान शब्द आला कुर्बान शब्दामध्ये पण करोब आहे कुफ रेश आणि बेत ते तीन अक्षरा करोब शब्दामध्ये आहेत ते अक्षरा शब्द कुर्बानमध्ये पण आहेत ह्याचा अर्थ जवळ कुर्बानचा अर्थ माणूस अर्पण करून कुर्बान करून माणूस परमेश्वराच्या ईश्वराच्या जवळ येतो दुसरा अकरा दिवस वागणूमध्ये काय काय खातं पितं काम बाजार त्याच्याने पाहलूहलू माणूस लांब जातो किंवा माणूस पाप करतो त्याच्या हातातून काहीतरी पाप घडतं ह्याचा अर्थ माणूस परमेश्वराच्या लांब गेला पण अर्पण करून माणूस परत जवळ येतो परमेश्वराकडं नाही काय परमेश्वराला त्या अर्पणाची गरज आहे पण माणूस दाखवतो की परमेश्वर मी तुझ्याशी लांब गेलो मी जरासा तुझ्याशी आपला काहीतरी भांडण झाली आपल्यामध्ये काहीतरी गोष्ट घडली मी तुझा ना ऐकला मी जरासा लांब गेलो आता मला परत जवळ यायचं आहे मी तुझ्यासाठी माझा इस्टेट बैल कोकरू माझ्याकडे काय आहे मी तुझ्यासाठी तुला द्यायला तयार आहे परमेश्वराला गरज नाही पण माणूस दाखवते की तो तयार आहे तो अर्पण करते मी देते म्हणजे मी तयार आहे परमेश्वरासाठी द्यायला मी समजलो मी चुकलो की मी लांब गेलो मला जवळ यायचं आहे ह्याचा अर्थ आहे अर्पण हे कोणाला समजला आपण आज अभ्यास करतो आपल्याकडे पुस्तकं आहेत तर आपल्याला समजते पण काहींकडे पुस्तकं नव्हती त्याला कोणी शिकवलं नाही तेवढा मोठा भविष्यवादी होता स्वतःहून हे समजला सर्व मित्रात आपण करतो महत्वाचं आहेत पण जो स्वतःहून त्याला समजल कुठला मिसवा म्हणजे परमेश्वराला काय पाहिजे ते स्वतःहून समजल या माणसाच्या मोबाईलला किंमत नाही काहींनी बघितलं असं पवित्र पुस्तकात लिहिलं आहे की काहींनी बघितलं लक्ष ठेवला ध्यान ठेवला की परमेश्वरांनी अख्खा जग दिलाय त्याला आणि त्याच्या भावाला हेबेलला अमेरिका नॉर्थ आणि साऊथ ऑस्ट्रेलिया आफ्रिका एशिया युरोप अंटार्क्टिका आणि अख्खा परमेश्वरांनी माणसाच्या हातात दिलेला आहे की माणूस राष्ट्र करल जनावरवर जमिनीवर पाण्यामध्ये काय ते मच्छी आहेत आकाशात काय आहे आपण बघतो आज माणूस चंद्रावर गेलाय आता त्यांची त्यांचा विचार चालला आहे दुसरे तारे आहेत लांब तिथं कसा पोहोचायचा माणूस राष्ट्र करते अख्ख्या जगावर काहींना समजलं की आपण परमेश्वरने आपल्याला एवढा चांगल्या बंगल्यामध्ये ठेवलेला आहे कोणतरी आपल्याला ते दिलंय कोणतरी झाडं वाढवते फळं कोणतरी तयार करते आपल्यासाठी गर्मी त्या दिवशी स्पेशल फळं येतात झाडावर ती फळं चांगली गर्मी त्या दिवसाला थंडी त्या दिवशी दिवसाला थंडीचा सीझन
तेव्हा परमेश्वर दुसरं फळा देते, तिथं ते फळा थंडीच्या दिवसाला चांगलं आहे. आता इस्रायलमध्ये बघायला गेला तर इस्रायलमध्ये थंडीच्या दिवशी अशी फळं वाढतात, ती फळं गरम आहेत. आंबा, व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये आहे, मोसंबी, नारंगी, लिंबू, हे सगळी फळं थंडी याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन सी जो घेईल, म्हणतात की त्याला सर्दी सर्दी खोकला, लंग्सचा प्रॉब्लम्स, ॲस्थमॅटिक, ब्रोंकाइटिस घेतात, ह्याच्यासाठी व्हिटॅमिन सी चांगला आहे. ही फळं कधी वाढतात झाडावर? थंडीच्या दिवशी. त्यांचा सीझन कधी आहे इस्रायलला? थंडीच्या दिवशी. का? कारण थंडीला आपल्याला व्हिटॅमिन सी जास्ती लागतं, पण गरमीच्या दिवशी आपल्याला हे नाही लागत, म्हणून ती फळा गरमीच्या दिवशाला नाही वाढत. हे सगळं कोण तयार करते? कोण म्हणा मेहनत करते आपल्यासाठी? कोण मला अन्न देते? कोण मला आपली प्रकृती सांभाळते? आपण त्याचा आभार मानला पाहिजे. हे सर्व काहींना समजला, त्याला समजला की परमेश्वराचा आभार मानला पाहिजे आणि त्याला काहीतरी अर्पण, त्याला काहीतरी अर्पण केला पाहिजे. म्हणजे अर्पण मी दाखवते की मी, मला समजते की तू सर्व मला माझी काळजी घेतस, तू मला सांभाळतस, मी तुला तुझा आभार मानते. आणि सर्व जे काही काहींना समजलं ते आज आपल्याला परमेश्वराने जेव्हा मंदिर बांधायला आपल्याला मिसवा दिला, मंदिर बांधा आणि तिथं वेदी, आणि वेदीवर आपण वाचतो सेफर शेमोत, शेमोत पुस्तक, अर्धवा पुस्तक शेवटपर्यंत, आणि अख्खा पुस्तक वैखरा, याच्यामध्ये लय अभ्यास आहे अर्पणाचा. आणि ले बरेच तलमूलमध्ये ले पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ले अभ्यास आहे त्याचा. त्या अभ्यास अख्खा शास्त्र त्या अभ्यास करण्यामध्ये तो अर्पणाचा अभ्यास एकदम कठीण आहे. आणि हा सर्व अभ्यास जे परमेश्वराने दिला मोशेला बनवला आणि मोशेला बनवून आपल्याला शिकवला, हे काहींना स्वतःहून समजला, त्याला कोण गुरुची गरज नव्हती. आणि एवढं त्याचा विचार चांगले होते, तरी पण परमेश्वराने त्याचा अर्पण शेवटी नाही घेतला. कुठे चुकला काय? काहींना वाटला की परमेश्वराला या अर्पणाची गरज नाही, काय परमेश्वर तो बकरा खाते? नाही. पहिली बात, काहींकडे बकरा नव्हते, कारण काहीन होता शेतकर, हेवेल होता मेंढपाळ. काहीन होता शेतकर, तो बोलला आता मी चांगला चांगला फळ आणू शकते अर्पण परमेश्वराला, वेदीवर जाळीन, कापीन, ठवीन, जाळीन, आग लावीन, चांगलं चांगलं फळ. पण चांगलं फळ चा नुकसान परमेश्वराला नाही पाहिजे की आपण नुकसान करू चांगल्या फळाचा. फळांना सांभाळला पाहिजे, फळाचा नुकसान मुद्दाम करायला पाप आहे. आणि परमेश्वराला फळाची गरज नाही, तर काय हरकत आहे मी चांगलं फळ नाही आणीन, थर्ड क्लास फळ मी ठवीन तिथं अर्पण वेदीवर आणि ते अर्पण करीन. नाहीतरी परमेश्वराला फळ खायचं नाही, जर आपला पाहुणा आला तर पाहुण्यासमोर पाहुण्यापुढे चांगलं फळ ठेवलं पाहिजे. पण परमेश्वर फळा नाही खायत, हे आपल्या मनासाठी, आपलं मन परमेश्वराच्या जवळ जाईल म्हणून आपण अर्पण करतो आपल्यासाठी, परमेश्वर नाही खाईत, मग कशाला चांगलं ठेवायचं. म्हणून त्यांनी थर्ड क्लास फळ आणलं आणि त्यांनी तिथं ठेवलं वेदीवर, ते अर्पण केला परमेश्वराला. परमेश्वराने जेव्हा हे बघितला, त्यांनी हे अर्पण नाही घेतलं आणि काही तिथं नाराज झाला. समजा की एक नवरा घरी येईल, किती महिना तो घरी नव्हता आणि शेवटी तो घरी आला आणि तो बायकोला बोलते, ए मला तू सफरचंद दे मला खायला, मला मला लई भूक लागली, मला सफरचंद खायची माझी इच्छा आहे. आणि बायको जाईल किचनमध्ये आणि तिच्याकडं एक मोठी पिशवी आहे ज्याच्यामध्ये लई सफरचंद आहेत, ती शोधल, कुठला सफरचंद द्यायचा नवऱ्यासमोर नवऱ्यापुढे. आणि तो तिने एक सफरचंद निवडला, एकदम नाश झालेला सफरचंद, ह्याच्यामध्ये किडं आलं आणि त्याला काय घाण वास आणि तो नासलेला आहे, तो सफरचंद ती आणल आणि ती ठेवल त्या नवऱ्यासमोर. काय बोलेल नवरा? जर मला माहिती असता तो असा सफरचंद ठेवशील, मी घरी नाही आलो असतो.
पण परमेश्वराला परमेश्वराला काहींची फळाची गरज नाही, परमेश्वराने ती फळं उत्पन्न केलेली आहेत. पण परंतु जर काहींला समजला, त्याच्या स्वतःला समजला, तेवढा भविष्यवादी होता, त्याला समजला की काहीतरी अर्पण केला पाहिजे, काहीतरी दिला पाहिजे परमेश्वराला, त्याने काहीतरी नवीन अभ्यास केला परमेश्वराच्या कामाचा, गुलाम कसा व्हायचा परमेश्वराचा, त्याला नवीन काहीतरी समजला की अर्पण केला पाहिजे. तो कुठं चुकला त्याला समजलं नाही, ते करताना पण बरोबर केला पाहिजे. जर परमेश्वराला द्यायचं काहीतरी तर बेस्ट द्यायचा, सर्वात चांगला काय आहे ते दिला पाहिजे परमेश्वराला. समजा पुरुषांनी नवऱ्यांनी नवऱ्याच्या मनात विचार ठरवलं गेला की तो त्याच्या बायकोसाठी तिचा बर्थडे आहे तर तिला काहीतरी एक बक्षीस एक देणगी देईल तिला काहीतरी तिच्या बर्थडेसाठी. आणि तो तिला बोलते तिच्या बर्थडेला, तुला माहिती आहे तू विसरून गेली तुझा बर्थडे आहे, पण मला आठवण आहे की तुझा आज बर्थडे आहे. ती बाई एकदम आनंदी झाली, हो किती नवरा आहे चांगला, ती स्वतःहून विसरून गेली बर्थडे आहे. ती मुलं बाजारामध्ये मुलांना जेवण कपडे धुवा ती कामामध्ये आहे एवढी, तर ती विसरून गेली की तिचा आज बर्थडे आहे. पण तिला किती चांगला नवरा आहे की त्याला आठवण आहे की तिचा आज बर्थडे आहे. आणि ती एवढी आनंद झाली आणि तो तिला बोलते आज तुला माहिती आहे तुझा बर्थडे आहे म्हणून मला तुला एक चांगला देणगी द्यायची आहे. आपण जाऊ संगत ज्वेलरी दुकानात, त्या दुकानात दागिना विकतात, मी तुला तिथून एक चांगला चांगला दागिना घेईन तुझ्या बर्थडेसाठी. ती जास्ती आनंदी झाली, असा नवरा कुठं नाही अख्ख्या जगात. नाही नाही मला गरज नाही, मला नको घेऊ दाखवती काही, नको 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 कशाला एवढी काळजी घेतात माझी, ना एवढी गरज नाही तुझा बाबा, तुझा बाबा थँक्यू व्हेरी मच. पण तिला मनात पाहिजे, आपल्याला माहिती आहे तिला पाहिजे, तो मना मना तिला मनात इच्छा आहे की तो तिला नेल तिथं आणि काहीतरी चांगला घेईल तिला. बरं तो नवरा त्या बायकोला नेतो दुकानात आणि ती एवढी आनंदी झाले की ती जसं काही आकाशात पोचली आणि ती बोलते मला बघायचा एक एक हार पळ त्या पाण्यामध्ये ते असतं ना ते पळ त्याला काय होतं मला माहित नाही हिरा मोती ते मला पाहिजे. बरं ती दुकानामध्ये ती काम करते ती बाई ती विकते ती बोलते बघ ह्याची किंमत आहे $1,000. नवरा बोलते $1,000 नाही मला हे लय महाग पडते, तर असा काहीतरी कमी आहे तुझ्याकडं. हा आहे माझ्याकडं, माझ्याकडे एक दुसरा हार आहे $300. समजला पहिला होता $1,000 त्याच्याकडे पैसे तो जरासा कमी मागते, $300 माझ्याकडे एक हार आहे $300 नाही अजून कमी कर अजून दुसरा काहीतरी अजून जास्ती नाही एवढा महाग एवढी महाग पडते मला अजून काहीतरी मला दुसरा खाली द्या किंमत अजून खाली अजून कमी आणि अजून कमी. शेवटी तो तिला ₹1-2 हार विकत घेते ₹1-2 हार तो आपण लहान मुलांना घेतो ना आणि तो 10-15 मिनटं तो टिकतं बस 10 मिनटांनी तो तुटतं आणि त्याला जमिनीवर पडतं. तो हार त्याने शेवटी तिला घेतला, तू बोलला ना इथे महाग आहे शेवटी तुला नेते दुसऱ्या दुकानात मुलांचा खेळ आहे ना त्या दुकानात तिला नेला आणि तिथं त्याला एक $1 त्याने तिला एक हार विकत घेतला प्लास्टिकचा हार. ती बाई मनात तिला किती एवढी लागून घेतलं तर तिला लई लागलं आहे, तू एवढा चांगला नवरा आहेस मी विसरून गेलो माझा बर्थडे आहे, तुला समजला की माझा बर्थडे आहे, तुम्ही मला घरातून बाहेर काढला दुकानात न्याला मी किती आनंदी झालो. पण शेवटी आनंदाच्या बदली मी तुला आता द्वेष करते, जर तू मला नाही बोललास पत्करला असता मला आठवण नाही दिली असती की माझा बर्थडे आहे मला दुकानात नाही न्यायचा काय नाही झाला असता, पण तुला एवढा मला आनंदी केला आणि मग शेवटी मला मी नाराज झालो नाही. तुझ्या वागणूकमध्ये काहीतरी उलटा सुलटा आहे, तुझं मन चांगलं आहे पण तू कन्फ्यूज आहेस. तसा होता काईन,
काही सगळं परमेश्वर बात करत होता. त्याचा बाप होता आदाम हरिशोन. परमेश्वराने त्याला उत्पन्न केलेला होता, त्याला आईबाप नव्हते. रबीन म्हणतात तलमीमध्ये देवदूत तयार करत होते याईन अंगुराचा रक्ष द्राक्ष आणि ते आगीवर त्याला गोस भाजून त्याला खायला देत होते. याचे गुलाम कोण होते? आदाम हरिशोनचे गुलाम देवदूत होते. एवढा तो पवित्र होता. तेवढा पवित्र होता की पहिले देवदूत चुकले आणि त्यांना वाटला की हा आहे परमेश्वर. आदाम हरिशोन देवदूत चुकले, त्यांना वाटलं की तो आहे परमेश्वर. एवढा पवित्र होता आदाम हरिशोन पाप करायच्या अगोदर. पण शेवटी त्यांनी काय आणला परमेश्वराला? काहींनी जे आपण खाल्ल्या पिल्यानंतर आपल्या बशीमध्ये काय साल राहतात ना, काटो बिटो आणि काय फळांचा साल, त्यांनी ते आणलं. तुम्हाला परमेश्वराला काय गरज आहे चांगलं फळ? त्याला मी साला देईन, राहिलेला देईन. जर आपल्याला दाखवायचं आहे परमेश्वराला की आपण परमेश्वराचा आभार मानतो, आपल्याला समजते की परमेश्वर आपल्याला आयुष्य देते, चांगला आईबाप देते, चांगला आजू आजीबा आजी अंकल चुलत चुलती फुई फुया मामा मामी भाव चांगली भावंडा चांगली बायको चांगली मुला चांगली नातोंडा चांगला काम घर इस्टेट खाणापिणा शेजार मित्र आणि आपल्याला हे सर्व परमेश्वर देते आणि आपल्याला परमेश्वराचा आभार मानायचा आहे. आपण कसा दाखवू? आपल्याकडे द बेस्ट सगळं काय चांगलं आहे ते आपण देऊ परमेश्वरासाठी. शिस्तीत घ्यायची आहे, हलकी शिस्तीत नाही शोधायची. धावपळ करा, त्यांच्या पुस्कारा कुठं भिकतात? चांगली शिस्तीत 100 शेकेलला पण आहे आणि 1000ला पण आहे. टेफिलिन आहे 1500ला आणि टेफिलिन आहे 10000ला पण. सुखोतला इत्रोग घेतात गुलाब, तो तुम्हाला अक्का गुलाब इत्रोग सर्व तुम्हाला 20-30 शेकेल मध्ये पण मिळू शकल आणि तुम्हाला 1000 मध्ये पण मिळू शकल. मेजुजा सदा आपण लावतो दरवाजावर, 100 शेकेलला पण मिळेल, 1000ला पण मिळेल, जास्ती पण आहे. सेफर तोला हाय 50000 शेकेलला पण मिळू शकल किंवा 30000 शेकेलला आणि 5 लाखला पण मिळू शकल किंवा 1 मिलियनला पण सेफर तोला मिळू शकल. आपल्याकडे हाय आपली परिस्थिती हाय चांगली, आपण चांगला घेतला पाहिजे परमेश्वरासाठी. आणि जर आपण आपल्या घरासाठी दरबारासाठी लाद्यासाठी खिडक्यासाठी आपण द बेस्ट घेऊ. आपल्याला टेप विकत घ्यायची आहे, आपल्याला चांगली कंपनी पाहिजे. आपण वॉशिंग मशीन चांगली कंपनी, फ्रिजिडर चांगलीच द बेस्ट, कपडं द बेस्ट सर्वात चांगलं. आणि मेजुजा काय साधा? काय साधा? टेफिलिन का साधा? सदाय मेजुजा का साधा? सुकोतला एथ्रोग लुलाब आराबा हादास काय साध? का नाही महागच? परिस्थिती नाही तुझी, तुझ्याकडे आहेत पैसे. गाडीची किंमत आहे नुसती 1 लाख. इस्रायलला घरांची किंमत आहे जवळजवळ 1 मिलियनच्या वरती, 1 मिलियन शेकेल. आणि टेफिलिनसाठी तुझ्याकडं 2000, 4000, 6000 नाही आहेत, तुझ्याकडे आहेत, तुला नको काढायला. इथं दिसते माणसाला किती आवड आहे परमेश्वराची आणि तो किती आभार मानते परमेश्वराची. इथं समजतं परमेश्वराला. शब्दामध्ये बोलून माणूस बोलत, हा मला नाही आवड आहे परमेश्वराची, मला आवडतं परमेश्वर, मी किती त्याला आभार मानतो, मी किती त्याचा तेली वाचतो, मी किती त्याचा अभ्यास करतो, मी किती नमाज करतो. पण तुला पैशाची जास्ती आवड आहे, पैशाची आवड. हा पैशामध्ये दिसतं माणूस किती आवड आहे परमेश्वराची. आपण बोलतो शेमा इस्रायलला दररोज, एक अदोनाय एलोहेखा बेखोल लेवाबेखा ובכל נפשך ובכל מאודיך.
בכל לבביך, צרבו מנני, צנגלי מנני לבית מנני, כל נפשך, ג'יודי פרמשבר לתייר, הוא ג'יודי על התייסרתי. אני בכל, בכל מעודיך עצרת כהי, וכן סגר סרובה כהי, פייסה, גהר, גני, אשתית, בנקים מלי פייסאית, בנקי של הער, להביא צ'ך עלי. סרובה תייר, הוא פרמשבר לתייסרתי דיאלה. ‫הפון כתיב לבסטו דרוס, ‫שחרית לבסטו יקבל הנמאז'ית, ‫ערבית לבסטו, נמאז'ית, ‫זו פלצה הגודל שמה ישראל קרתו, ‫פרט בסטו. ‫אני קונקון, ‫אזון כתיב לבסטת, ‫שמה ישראל דרוס. ‫פון כמית כמית תין, ‫לקשי דילה יקפה פעילה פון כאי בסטו, ‫הפון תייר הו, ‫סרווה דיאלה, סגלה דיאלה, ‫פרמישבר שלי, אני איתה אפלה על המוטה פרשנה איתו. לא, אפן בבו שבאתי נהם. אפלה לה הימת נהי, תפיל סלטי דהזר שקל קרה לה. כדה שאתה אפלה לה הימת נהי, איק מזוזה, איק שדה סלטי, איק הזר שקל דהיה לה. כיבה איק סיסית סלטי, פשע שקל דהיה לה. לולב סלטי, איק הזר שקל דהיה לה, איתרוק סלטי. לא, מה זה פרסיתי עוד נהי, מה לה הימת נהי, מי עולה כאי סדיק נהי, מי עולה מוטה סדיק נהי. पण काय होता मोठा भवशवादी परमेश्वर त्या संग सोबत बात करते आणि थोडा मोठा फिलॉसॉफ होता त्याचा भरोसा होता परमेश्वरावर विश्वास आपल्याला काय समजणार नाही तो किती मोठा सद्दीक होता आणि आपल्याला समजत नाही तो एवढ्या मोठ्या लेवलला पोचला होता तो कसा एवढा खाली उतरला की अख्खा जग तो हरला एकदम वाईट मार्गाला गेला तो एक वाईट गुण एक वाईट गुण अख्खा माणसाचा नुकसान होऊ शकल नवरा बायको पोरा बाळा घरा सगळ्यांचं नुकसान करण्यासाठी 10 वाईट गुणची गरज नाही एक लहान वाईट गुण ने अख्खा नुकसान होऊ शकल बोलतात तो माणूस सद्दीक आहे तो नमाजी आहे तो पाळणारा आहे तो अभ्यास करणारा आहे पण तो कधी कधी रागवतो कधी कधी कदाचित नाही कायमचा तो कायम तर चांगला असतो पण तो कधी कधी तो रागवतो जरासा एक वेळा माणूस रागवतो तलमूदमध्ये लिहिलेलं आहे त्याचा काय तो मूर्ती पूजा करते त्या टायमाला ज्या माणूस रागवतो तेव्हा त्याला तो कोणाला ओळखत नाही तेव्हा तो कोणता खून करू शकेल तो कोणाला कसा मारेल त्याला समजणार नाही तो काय करेल तेव्हा रागवताना त्याला माणसाला सेल्फ कंट्रोल नाही तेव्हा नाही आहे तो किती नुकसान करेल कोणाला नाही माहीत त्याला स्वतःला माहीत नाही अख्ख्या जगाचा नुकसान होऊ शकेल तेव्हा जर तो कोण मोठ्या देशाचा समजा पुढारी आहे समजा तो कुठल्या प्रेसिडेंट आहे किंवा प्राईम मिनिस्टर आहे मोठ्या देशाचा आणि त्याच्याकडे त्या देशामध्ये बॉम्ब आहे समजा इंडिया इंडियाला ॲटम बॉम्ब आहे आणि समजा इंडियाच्या पुढारीला एक राग आला कोणत्यावर आणि तो त्या बटनावर दाबल आणि एक तो ॲटमचा बॉम्ब तो पाठवल दुसऱ्या दुसऱ्या देशावर समजा इंडियाचा इंडिया पाठवल ॲटम बॉम्ब पाकिस्तानवर किंवा पाकिस्तानकडे पण एक ॲटम बॉम्ब आहे किती आहे आपल्याला माहीत नाही आणि समजा ते पाकिस्तानचा पुढारी त्याला तो कोणच्यावर त्याच्या बायकोवर रागवल किंवा त्याच्या मुलांवर किंवा शेजारवर आणि तो रागवताना तो एक बटन दाबल तुम्हाला वाटते असं नाही होऊ शकत असं होऊ शकते माणूस जेव्हा रागवतो तेव्हा तो कोणाला ओळखत नाही तो सदी काय पण तो कधी कधी रागवतो हा कधी कधी रागवतो अख्खा नुकसान होऊ शकेल तो अख्खा वर्ष काय अभ्यास करते आणि नमाज करते आणि पालते सगळा एका दिवसात सगळा नुकसान होऊ शकेल काही भवशवादी होता पण जेव्हा परमेश्वराने त्याचा अर्पण नाही घेतला त्याने बाबा भावाचा खून केला हा असे पण बोलतात ती बाई मोठी सात्विक आहे ते अख्खा दिवस मशिदीत जातो तेली वाजतं पण ती जरासा निंदा करतं
तोंड जरासा जास्त उघडा आहे, ती निंदा करते जरासा। तंदूर मध्ये काय लिहिलेलं आहे? निंदा करायचा पाप नाही, नुसता बात करणारा तो ऐकणारा पण मोठा पापी आहे। जसा काय मूर्ती पूजा केला, जसा काय खून केला आणि अजून तरी तरीचे पाप, नुसता नुसता मी नुसता बोललो, नुसता ऐकला। माणसांना माहित नाही किती नुकसान होते निंदा करून, अख्ख्या जगाचा नुकसान होते। नवरा बायकोमध्ये भानगडी होतात, मित्रांमध्ये भानगडी होतात, शेजाऱ्यांमध्ये भानगडी होतात, मशिदीत भानगडी होतात, देशामध्ये गव्हर्नमेंटमध्ये भानगडी होतात, लढाई होतात, लढाई जगामध्ये ह्याच्या पाय। ती सध्या काय आहे? ती नमाज करते, पण एक वाईट गुण सर्व नुकसान होऊ शकेल। हे वाईट गुण सुधारला पाहिजे, हे सदिकीमसाठी नाही नुसता, अख्ख्या जगासाठी आहे। सर्व जगानी, एक एक माणसानी, तो साधा असो किंवा मोठा शिकलेला असो किंवा नमाजी असो किंवा तो नमाज नाही करत, हे वाईट गुण सुधारले पाहिजेत। पण बघतो या पाराशामध्ये एक वाईट गुण, त्याच्याने माणसाचा अख्खा नुकसान होऊ शकेल, त्याचा त्याचा नवरा बायकोचा त्याचा अख्ख्या सगळ्या सर्व पिढी, पुढे येणाऱ्या पिढी, त्याचे मुलं नातोंडा सर्वांचा नुकसान होऊ शकेल। परमेश्वर काय म्हणतो काईनला? जेव्हा परमेश्वराने काईनचा अर्पण नाही घेतला तेव्हा, कबूल नाही केला तेव्हा, शास्त्रात असा दिला आहे सेफर बेरेशित मधी भाग 4:6-7, लामा हरालख, तू का नाराज पडलास? वेलामा नफलू पाने खतला, चेहरा खाली का आहे? हालो एम ते ती सेत, जर तू चांगला वागशील तू वरती जाशील, वरती चढशील, सदिक होशील, आणि जर तू तुझा वागणूक बिमलो ते थीव ला पेता हातात रोफेच, जर तू तुझा वागणूक सुधरशील नाही, पाप तुझ्या पायाजवळ आहे, एकदम जवळ आहे पाप, एका मिनिटात एका सेकंडमध्ये माणूस खाली पडू शकते। वेले खा ती शुका तो, तो वाईट म्हणून तुला थांबलाय, आपल्या पायाजवळ आहे तो, तो थांबलाय, आपण जरासा लहानसा चूक करू तो ताबडतो आपल्याला पकडेल, आपल्याला ताबडतो खाली पाडल। पण शेवट काय, शेवटी काय दिलं आता तीम शोलबो, पण तू त्याच्यावर राष्ट्र करू शकशील, आपल्या हातात आहे, आपण त्या वाईट मनावर वाईट गुणावर आपण राष्ट्र करू शकू, आपण ते प्रयत्न करू, त्याचा अभ्यास करू, कशी लढाई करायची आपल्या हातात आहे ते। परमेश्वर या वाक्यामध्ये काईनला असा उदाहरण असा शिकवते की माणसानी प्रयत्न नाही केला पाहिजे पाप करायसाठी, पाप करासाठी बाहेर फिरायला निघाला नाही पाहिजे, त्याला पापाला शोधला नाही पाहिजे, पाप आपल्या जवळ आहे, वाईट मन आपल्या संगत आलेलं आहे। माणूस जेव्हा जन्म होतो तेव्हापासून तो वाईट मन त्याच्या संगत आहे, आणि तो काळजी करते, तो वाईट मन काळजी करते अख्खा दिवस, कसा आपल्याला त्याच्या जाळीमध्ये त्याला पकडा, आपल्याला पकडायचं, आणि तो आपल्याला सर्व मदत करते की आपण पाप करू, तो सर्व आपल्याला देते पाप करायसाठी, त्याला तयारी करते, पण मिसवत करायला हे आपल्या पायाजवळ नाही, कोण आपल्याला काळजी नाही घेत आपली की आपण मिसवत करू, मिसवत करायसाठी शोधला पाहिजे मिसवत कुठे आहे, कोणाला मी मदत करू शकेन, पण माझ्याकडे पैसे नाहीत, मी त्याला कसा मदत करू, मी पैसे उलाईन उसनं घेईन, उलाय बँकेतून काढीन, धावायला लागतं, पैसे कधी कधी गोळा करायला लागतात माणसाला मदत करायसाठी, मिचवत जवळ नाही, मिचवासाठी मेहनत केली पाहिजे, म्हणून मोबादला आहे, कारण त्यासाठी मेहनत केली पाहिजे। आणि वाईट मन आपल्याला त्रास देते की आपण मिसवत नाही करणार, आपण मिसवत करायला तयार सुरुवाती करतो, तो प्रयत्न करते आपल्याला त्रास द्यायला की आपण तो मिसवा नाही करणार। आरबीच्या नमाजीला आपण असं म्हणतो नमाजीत, व्यासे रसतान मी लेफानेनु उमे हारेनु, परमेश्वराला आपण विनंती करतो की हा सैतान आहे, हा वाईट मन, त्याला आमच्याशी आमच्या फुडो आणि आमच्या पाठीमागशी त्याला हटव, त्याला बाजूला कर। ह्याचा अर्थ आहे फुडं, आपल्या फुडं म्हणजे
जेव्हा माणसाला कुठला तरी मिसवा करायचा असतो आणि त्याची इच्छा येतं जोरात की मी शिवर तोराला जाईन किंवा मी काहीतरी परोपकार करीन, वाईट मन येतं आणि त्याला ढकलतं, नाही नको जाऊ, तुला बरा नाही वाटत, तू थकलेला आहेस, आज नको, उद्या जा. नाही तू थकलायस, तुझा हृदय दुखते, तुझा डोका दुखते, तू मराला आलास. हां मराला, आता ताबडतोब मित्र येईल, फिरायला जाऊया, पिक्चरला जाऊया. कुठं आहे तो? ताबडतोब उठला, नाला, केस केलं आणि ताबडतोब लवकर निघाला बाहेर. आता कुठं गेली तो? आता तो आजारी नाही, आता वाईट मन आला होता, त्याने मदत केली आपल्याला उठायला. पाप करायला जायला वाईट मन मदत करतं, मिथवा करायला वाईट मन त्रास देते. हे आपला वाईट मन मिसवाच्या अगोदर. आणि पाठीमाग म्हणजे जेव्हा माणसाला अशी इच्छा येतो पाप करायला, दोन मित्रांमध्ये, दोन नवरा बायकोमध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये काही भांडगड करायला किंवा कोणाला नुकसान द्यायला, तो वाईट मन आपल्या पाठीमागं असतं आणि तो आपल्याला ढकलते, जा पुढं जा पुढं जा, कधी मा ही मिथवा आहे, मी तुला मदत करीन, तू जर तू अशी बात करशील तू मोठा सदिक होशील, हे मोठा ह्या माणूस दुष्ट आहे त्याच्यावरून तुला बात करायला मोठा मिसवा होईल. हा पण वाईट मन आहे. जेव्हा काईन ला दिसतं बघतं की परमेश्वरने त्याचा अर्पण नाही घेतला, त्यांनी लागून घेतला, काय बोलायचा होता? जर तो म्हणला असता मी चुकलो, सर्व परमेश्वराचा आहे, मी परमेश्वराला आता चांगला काहीतरी आणीन, पाप नाही घडला असता नंतर. पण काहींनी काय केला? काहीं रागवला आणि परमेश्वर त्याला विचारते, तू का रागवलास? जर तू तुझा मार्ग सुधरशील तू बरा होईल, पण जर तुझा मार्ग तुझा नाही सुधरशील तर पाप तयार आहे आणि मोठे मोठे जास्ती मोठं पाप येतील. आता कुठला पाप आहे? तो नाराज पडला, दुखला त्याला, परमेश्वराने माझ्या भावाचा अर्पण का घेतला, माझा का नाही घेतला, म्हणजे तो जळला पण भावावर, भावावर. पवित्र पुस्तकात लिहिलेलं आहे परमेश्वराने आपला जग उत्पन्न केलाय, तर आपण आज तो जग बघतो. हा जग एवढा असा नव्हता सुरुवातीला, ह्याच्याशी 100 पटी चांगला होता, तरी तरी जी फळा होती पहिले, आज तशी फळा आपल्याकडे नाहीत. पाप पापाच्या पाय फळा पण बारीक झाली. पापा फळांची चव दुसरी होती पहिले, गोसाला दुसरा चव होता, आज आपण काय खातो त्याला काय चव नाही. बोलतात की पहिले पहिले एक अंगूर एवढा मोठा एका टाकीसारखा होता, एक अंगूर. तुम्हाला अंगूर काय प्या, याईन प्यायचा आहे, रस प्यायचा आहे, नुसता नळ घ्या आणि तो नळ तुम्ही टाका अंगुरामध्ये, तुम्हाला नळातून एक रस मिळेल. एक एक अंजीर मोठे टाकीसारखा मोठा होता, तुम्हाला अंजिराचा किंवा खजुराचा नुसता मध प्यायचा आहे. एक एक खजूर घरी ठेवा आणि त्याला एक मोठा नळ लावा, लावा तिथून तुम्हाला एक मध निघाल. आणि जेव्हा मशियाक येईल लवकर, आपण विनंती नमाज करतो आणि आपण थांबतो, मशियाक आज येईल, आता येईल, ते परत पूर्वी कसा होता तेव्हा ते परत होईल. सर्व फळा मोठी होतील आणि माणसाला जी माणसं राहतील मशियाकला बघतील, जे सदिकीम राहतील शेवटी मशियाकचा, मशियाकला ते लोक भेटतील, ते लोक नुसता अख्खा दिवस त्वराचा अभ्यास करतील आणि परमेश्वराचा काम करतील. ह्या जगामध्ये मेहनत करायला आपल्याला टाईम नाही, आपल्याला इच्छा नाही ह्या ह्या जगाचा मेहनत, म्हणून परमेश्वर परत चमत्कार करेल, मोठं मोठं फळ वाढतील आणि आपण खाया प्यायला भरपूर मिळेल, चांगलं मिळेल आणि आपल्याला वेळ मिळेल त्वराचा अभ्यास आणि एकामेका परमेश्वराचे परमेश्वराची नमाज करायसाठी. आपल्याला माहिती आहे की ही पृथ्वी किती मोठी आहे आणि त्या पृथ्वीचा दोन भावांमध्ये भांडण झाली, कुठला भाग तुझा कुठला भाग माझा. दोन भावा होती जगामध्ये. समजा आपण ठरवलं असता
काहींना आपण देऊ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आणि आपण त्याला समजा अजून ऑस्ट्रेलिया देऊ किंवा आफ्रिका देऊ अजून, आणि मग हेवेला आपण काय देऊ, हेवेला आपण अख्खा एशिया देऊ, अख्खा युरोप देऊ, काय खा फळ, तुम्ही काय फळ संपवाल, एवढ्या जगामध्ये जनावर आहे, तुम्ही खाल, मी किती खाल, तुम्ही किती पियाल, ह्याचं हे पुरत नाही दोन भावाला. आज जगामध्ये 5 मिलियार्ड काय 6 मिलियार्ड माणसं आहेत, आणि जग पुरते माणसांना, पण काहींचा डोळा लहान होता, तो जळत होता भावावर, तो बोलला नाही हा जग आम्हाला दोघांना पुरणार नाही. म्हणजे ह्याला होता तिबडू मधी चौथा आईन, जळाचा भावावर, जरासा माणूस जळतो खालास. त्यांनी त्याच्या भावाला खून केला, भावाचा खून केला. बापा बाप किती दुःख झाला आदम, आणि आई किती दुःख झाली. जेव्हा काहींनी बघितला की त्याचा अर्पण परमेश्वर नाही घेतला, आणि हे वेळचा घेतला अर्पण, त्यांनी काय केला पाहिजे असं आपल्याला आज माहिती आहे. तर बोलला असता परमेश्वर, परमेश्वर मी चुकलो, मला चुकीची माफ कर, मी आता दुसरी फळं आणते. ताबडतोब गेला असं जाईल. आका जग त्याचा होता, कारण तो जगामध्ये तो शेतकरी होता. म्हणजे झाडा सगळी जगामध्ये झाडं आहेत, सगळी काहींची आहेत, आणि जगामध्ये जनावर आहेत. मेंढपाळ कोण होता? हेबेल. ते हेबेलचं आहेत. तर चांगलं चांगलं मोठं मोठं फळ, मोठं मोठं अंगुरा, अंजिरा, डाळिंब, खजूर, जेतीम, सफरचंद, नासपत, आंबा, मोठं मोठं फळ, चांगलं चांगलं फळ परमेश्वराला आणायचा. आणि बोला परमेश्वर आता मी चुकलो, मला समजला, तुम्ही हेवेलचा अर्पण का घेतलास, कारण हेवेलने तुला चांगला चांगला दिला. मी समजलो की मी चुकलो, मी पण पश्चाताप करते आणि मी चांगला चांगला फळ आणते. ही गोष्ट संपली असती. स्वतःवर तो नाही बोलला स्वतःला की मी चुकलो, त्याला वाटलं हा, तो जळला काहींवर, हे काही जळला हेवेलवर, हा, आणि तो जगाचा नुकसान सुरुवात झाली. आपल्या धर्मात आपण वाचतो पुस्तकात, पवित्र पुस्तकात, दोन तरीची जळा जळतात माणसं, दोन तरीचे आहेत. एक जळाचा तो वाईट आहे, आणि एक जळाचा दुसऱ्यावर चांगला पण आहे. मन जळतं एकामेकावर, त्याच्याने कधी कधी चांगला पण होतं. आपण वाचतो पिरके आबोधमध्ये भाग 4 मिशना 21, हा किनआ म्हणजे जळ दुसऱ्यावर जळाचा, तावा म्हणजे हाऊस, हा भाव नुसता, व्याकाबोध माणूस मानपान शोधते, मग चीन येता आदामी नावलाम, हे माणसाला ह्या जगातून बाहेर काढतं. हा जगात ना, त्या माणसाला हा जग नाही आणि तो येणारा जग पण नाही. पण आपण वाचतो शास्त्रात बेरेशीत भाग 30:1, व ते कने राहेल बा होता, राहेल आपली राहेल याकोबाची बायको, ती जळली तिच्या बहिणीवर लिया. का जळली? आपण वाचतो किनआ बे मासे आतोवी, मुली लियाला मुलं झाली, मला मुलं नाही झाली, आणि जगाला मालिक आहे, जगाला न्याय करणारा माणूस आहे, परमेश्वर आहे न्याय करणारा, आणि तो न्याय करते जगात. आणि तो कसा न्याय देतो माणसाला? सगळा माणसाच्या वागणूकप्रमाणे. जर माझ्या बहिणीला मुलं झाली आणि मला मुलं नाही झाली, याचा अर्थ माझी बहीण चांगली आहे, ती चांगली वागते बरोबर, ती बरोबर परोपकार करते, ती मनाने नमाज करते, तिचा वागणूक चांगला आहे, म्हणून तिला परमेश्वराने मुलं दिली. आणि मी मला मुलं का नाही दिली? माझ्या गुणामध्ये काहीतरी बरोबर नसेल, मी सुधरीन, मला पण चांगला व्हायचा माझ्या बहिणीसारखा. बहिणीला काय होता मी शिकतो आता, काय होतो जळून चांगला होतो. तिचा इच्छा नाही होता काय तिची बहीण वाईट होईल, माझी बहीण आहे चांगली ती अजून चांगली होईल, तिला मुलं आहेत तिला अजून मुलं होतील, माझी अशी इच्छा आहे. पण मला पण मुलं पाहिजेत, मी पण सुधरीन, तिला बघून ती सुधरली.
आणि तिला पण मुलं झाली, मग राखेला पण मुलं झाली आणि तिला दोन मुलं मिळाली. चांगल्या जळताना चांगल्या तऱ्हेने जळला ना तर कधी पण काहीतरी चांगला होतो, पण शिकला पाहिजे कधी चांगला कधी वाईट. पण दुसरी पण तर उलट शरीरी माणसं पण आहेत, जेव्हा तुला बघतील की दुसरा कोणतरी आपल्याशी चांगला तो सद्दिक झाला तर तो माणूस चांगला नाही, स्वतः मन स्वतः मनामध्ये त्याला द्वेष करायला लागतात. का? तो माझ्याशी चांगला नमाज करते. का? तो माझी चांगला अभ्यास करते. का? तो माझ्याशी जास्ती परोपकार करते. याला बोलतात किनारा, ही वाईट जळा जळजळणे आहे. असा जळाचा तो वाईट आहे. मी खाली उतरला आहे, माझा बाबू चांगला नाही, मला पाहिजे तो पण खाली उतरल. कशाला हे विचार कर, तो चांगला आहे, त्याच्या भावनेतून तू पण शिक, तू पण त्याच्यासारखा हो. त्याशी चांगला होऊ शकशील पण तू पण त्यासारखा हो. तो नमाज चांगला करते अशी इच्छा तुझ्याकडे आली पाहिजे. मी पण चांगली नमाज करीन त्यासारखी. तो चांगला करते तो अजून चांगला करेल, पण मला पण त्यासारखी चांगली नमाज करायची. तो अभ्यास चांगला करते, मला पण त्यासारखी अभ्यास करायची आहे. मला पण अभ्यास करा चांगला. तो परोपकार करते त्याला करून दे, परमेश्वर त्याला अजून हजार आणि हजार देईल, तो अजून परोपकार करेल, पण मला पण परोपकार करायचा आहे. हे चांगलं आहे. म्हणतात की पवित्र पुस्तकात लिहिलं एक पाप होता काईनचा, जेव्हा त्यांनी बघितला त्याला समजला तो भविष्यवादी होता. हेबेल नव्हता भविष्यवादी. आपण नाही वाचला कुठेतरी की परमेश्वरांनी बात केली हेबेल संगत. आपल्याला माहिती परमेश्वरांनी बात केली काईन संगत. काईन तुला समजला तू भविष्यवादी आहेस, तुला समजला की परमेश्वराला अर्पण काहीतरी दिला पाहिजे. तुम्ही स्वतःहून का अर्पण आणलास? स्वतःहून बस हा मला पाहिजे, मी सद्दीक होईन, माझा भाव पाठीमागे राहून द्या. त्याला नाही समजलं तुझ्या भावाला की अर्पण केला पाहिजे परमेश्वराला. हेबेलनी कधी अर्पण आणला? जेव्हा त्यांनी बघितला की काईन अर्पण आणते, होती मी पण अर्पण आणते. मी पण म्हणजे तो कोणत्याकडून शिकला अर्पण आणायला? काईनकडून. त्यांनी बघितला काईन अर्पण करते, त्यांनी पण अर्पण केला. पण काईन तुम्ही तुझ्या भावाला का नाही शिकवलंस? भावाकडे जा, तुम्ही दोन भाव आहे, अक्का जग तुमचा आहे. तू आहेस शेतकर आणि हेबेल आहे मेंढपाळ. तू तुझ्या भावाला शिकव की परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. तुझ्या भावाला नाही समजत, तो तुझ्यासारखा एवढा मोठा भविष्यवादी नाही आहे. त्याला शिकव की अर्पण आणला पाहिजे. तो तुझ्याकडून शिकल आणि तू पण त्याच्याकडून काहीतरी शिकशील. तुझ्या भावाला काय समजते की जर परमेश्वराला काय देतो आपण सगळ्यात चांगला दिला पाहिजे, द बेस्ट ऑफ द बेस्ट. तुझ्या भावाला समजते, हे तुला नाही समजत. तू तुझ्याकडून हे शिक की आपण परमेश्वराला काय आणतो चांगला आणला पाहिजे. जर हे दोन भावांनी हे असं वागले असते तर काईंनी हेवेलला शिकवलं असता, दोघांनी अर्पण आणला असता आणि हेवेलनी शिकवलं असता काईंला की आपण देतो परमेश्वराला चांगला काहीतरी आणला पाहिजे, दोघांनी अर्पण दिला असता, परमेश्वरांनी दोघांचा अर्पण घेतला असता आणि या भावंडामध्ये किती त्यांची आवड वाढली असती, दोघं भविष्यवादी झालं असतं, दोघं सदिकी आणि जगामध्ये एवढा मोठा नुकसान नाही झाला असता. इथून आपण काय शिकतो की जेव्हा तुम्हाला समजतं काहीतरी, आपल्याला समजतं की आपण काहीतरी चांगला केला पाहिजे. समजा आपण शिवूला जातो, समजा बाईला समजला स्त्रीला समजला की शिवूला गेला पाहिजे. तू एकटी का जातस? प्रयत्न कर तुझ्या मुलीला घ्यायला, सुनाला किंवा शेजारला किंवा मैत्रिणीला फोन कर. चांगला शिवूर आहे, मी गेलो होतो गेल्या आठवड्याला, ले चांगला आहे, ले चांगला शिकतात तिथं. कोण रब्बानी आहे, कोण बाई आहे किंवा कोण राव असून शिवूर एकदम चांगला आहे. तिथं आपल्याला चांगला उदाहरण मिळतं. आपण माणूस शिवूरला गेल्यानंतर मला बरा वाटतं, मी रिलॅक्स असतो. रिलॅक्स म्हणजे शांत, थंडी असतो, मी रागवत नाही, माझं गुण सुधरतात, माझ्या घरात शांती मिळतं मला. हे दुसऱ्यांना सांगा. तू एन्जॉय करतंस, तुला मजा वाटते शिवूरला जायला, तुला वाटतं हे चांगलं आहे, तुला पाहिजे दुसरी बाई नाही येणार. सत्पुरुष
वेगळं तेफिलीन आहे चांगली 3000 शेकेलची. दुसऱ्या माणसांकडे जा. तुझ्याकडे तुला शदाय मिळाला, मी तुझा चांगली शदाय, मी तुझा तुला तुला समजते की शदाय घेतली पाहिजे 500 शेकेलची. मग दुसऱ्यांना पण सांग तुम्ही का घेता साधी मी तुझा, तुम्ही पण माझा असा वागा, चांगली विकत घ्या. आपल्याला काय चांगला समजते अभ्यासामध्ये नमाजीमध्ये मिसवा परोपकार, दुसऱ्यांना पण मध्ये घ्यायचा. नुसतं आपल्याला ज्ञानेश्वरला जायचं आहे आणि आपल्याला पाहिजे की दुसरी माणसं आपली आपली भावंड आपले मित्र ते घेणं जातील नाही. आपल्याला मजा वाटला पाहिजे. मी सदिक आहे, मला पाहिजे सर्व वरती येतील माझ्यासारखा. मी पुढे गेलो मला पाहिजे सर्व पुढे येतील, नाही नुसतं सर्व पाठीमागे राहतील. पण चांगल्या मानाने गोडीने बात करायची. अजून एक होता चूक काहींच्या अर्पणामध्ये. आपण असा वाचतो पराशात इथं बेरशीत भाग 4:3, वाही मी केच अमीन. बरेच दिवसांनी त्याने अर्पण आणला का, त्याला समजला की अर्पण केला पाहिजे. त्याने ताबडतोब काना आणला, त्याने ढकलला ते पुढं आणि नंतर. जर आपल्या मनात काहीतरी चांगला विचार आला आणि एक आपण काहीतरी ठरवलं की आपण शिवूरला जाऊ, आपण अशा तऱ्हे नमाज करू, आपण परोपकार करू किंवा सदाका देऊ, हे ताबडतोब केला पाहिजे. कशाला ढकलायचा? उद्या का? उद्या कोण बोलते? उद्या माणूस उठल झोपल्यानंतर तो उठणार आहे सकाळी. कोणाला भरोसा आहे की तो सकाळी नक्की उठल? आणि जर तो सकाळी उठल बेजरात असेल ईश्वराच्या कृपाने तो जगल 120 वर्ष, कोण बोलते की तो हा मिसवा तो उद्या सकाळी करू शकत? आज आपल्याला वेळ आहे, आज आपल्याकडे ताकद आहे, शक्ती आहे, आज आपल्याला परमेश्वराने तो मोका तो चान्स दिलाय तो मिसवा करायला, तो आज केला पाहिजे. कशाला उद्या? कोण बोलते उद्या आपण करू शकू? उद्या वाईट मन आपल्याला त्रास देईल. आज आपल्याला आपल्यामध्ये मनामध्ये मजा वाटते आपल्याला. आज आज आपल्याला एकदम इच्छा जास्ती आपली, उद्या म्हणून थंडा होईल. हा कधी नवरा काय बोलतो बायकोला, मला तू काहीतरी माझ्यासाठी काहीतरी जेवण करशील, मला लय आवडतं. हा मी करीन बेटा करीन. तो थांबते किती महिने ती करल, अजून नाही केलास? नाही मला स्पेशल करायचं आहे, मला असं त्यांनी करायचं आहे, मला एक स्पेशल दुकानात जायचं आहे काय सांग. आणि मला मग स्पेशल मला कोणत्या सांगेल, एक मैत्रिणीला भेटायचं आहे ती मला सांगेल कसा करायचा, पण स्पेशल 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 करायचं आहे. आणि शेवटी ती करत नाही का? ताबडतोब. माणसाला समजते की परमेश्वराची नमाज केली, परमेश्वराला नमाज केली पाहिजे, मग का उशिराने? ताबडतोब. शिवूर तोरा ठरवला की शिवूर तोराला जायचा महत्व आहे, मग का उद्या? आज. जे उशिराने करतो त्याचा मोबदला लई कमी आहे, त्याची किंमत लई कमी आहे. जो मिसवा ताबडतोब होतो त्याचा मोबदला लई जास्ती होतो. आपण बघतो आपला अब्राम अविनू अलाम शलोम, जेव्हा तो उठला इसहाकाचं अर्पण करायला, तो कधी उठला? वयस्केम अब्राहम बबोकेर. परमेश्वर त्याला नाही बोलला सकाळी कर किंवा उद्या कर परवा कर एक वर्षाने कर. जेव्हा त्याला परमेश्वरचा हुकुम त्याने ऐकला रात्री, ताबडतोब सकाळी लवकर उठला आणि लवकर प्रवासाला निघाला तो. जेव्हा अब्राहम अविनूकडे पाहुणे आले बेरशीत भाग 18:2, तिथं लिहिलं वयारोच अब्राहम वयारोच विक्रताम. तो सगळा तुम्ही आपल्या पराशा वाचा, तो सगळा धावून धावून करते, धावून धावून घाई नाही. त्याचा वय किती होता तेव्हा? 100 होता त्याचा वय तेव्हा. आणि त्या दिवशी कुठला दिवस होता? त्यांनी 3 दिवस अगोदर सुंता केलेला होता. आणि सुंता करतो तो तिसऱ्या दिवशी, सर्व जास्ती दुःख तिसऱ्या दिवशी. तो आजारी होता, 100 वर्षाचा माणूस, ऑपरेशन केलेला आणि तो खाटामध्ये पडलेला आहे. तो धावपळ करते पाहुण्यासाठी. काम कधी ढकलायचं नाही, जो काम आज करू शकू तो कधी उद्या नाही करायचा. आणि आपण आता इथं जरासा अभ्यास करू हेवेल करून. हेवेल कुठे चुकला? आपल्या इथं हेवेलनी अर्पण परमेश्वराला चांगला दिला,
תנא תנא פול. נא, הבל לי פול נא, סליחה? הבל לי תנא דרה קוקרו אנלו. דבס, תני שעוד לה, דו גילה תיתה קוקרו, הייתה שקדו כאי בקרו היית, כותלה זעדה היית, מוטה היית, תגנה היית, תני תו תנא דילה פרמישוורה תני ארפונה כאלה. נא פלם הייתי, גמור מסווה קרתו, תו מסווה תלה סמבלתו. עשה מנתת רבי זן, שומר מצווה, לא ידע דבר רע. तो मिसवा करतो त्याला काय वाईट नाही होणार मग इथं मोठा प्रश्न आहे हेवेलनी मोठा मिसवा केला त्या मिसवाने त्याला का नाही सांभाळला कसा काही त्याला ठार मारू शकला इथून आपण अभ्यास करू त्याने मिसवा काय केला त्या मिसवामध्ये काय बरोबर नव्हता तेव्हा आपल्याला समजल का काही त्याला मारू शकला मारू शकला शास्त्र म्हणजे असा दिला आहे बेरेशीत भाग चार वाक्य चार वेहेवेल हिवी गम हू मी बेखोरोत सोनो गम हू हेवेलनी त्यांनी पण बेखोरोत म्हणजे त्यांनी बेखोरोत सोनो म्हणजे त्याच्या मेंढमध्ये मेंढपाळ होता त्याच्यामध्ये बकऱ्यामध्ये कोकरूमध्ये सर्वात चांगला मोठं मोठं चांगलं चरबी वाला त्याने छोडलं आणि ते त्याने अर्पण केलं पण त्यांनी पण गम हिब्रूमध्ये गम म्हणजे मराठी मुद्दा पण त्यांनी स्वतःहून त्याला नाही समजला की परमेश्वराला काहीतरी दिला पाहिजे जेव्हा त्याने बघितला की काही अर्पण आणते तो बोलला हा मी पण करते म्हणून त्याला ती शिक्षा मिळाली कसा तुला नाही समजत तू खातस पितस जगतस परमेश्वर तुझी एवढी तुझी काळजी घेते तुने काय दिला नाही पाहिजे परमेश्वराला दुसरी माणसं करतात म्हणून तू करतस तुला स्वतःहून नाही समजत अशी पण माणसं आहेत ते स्वतःहून कधी काय करणार नाही अख्खं आयुष्य त्याला आपल्याला ढकलायला लागतं नमाजीला ये शिवूरला ये परोपकार करायला मदत कर सेदाका दे पण स्वतःहून काहीतरी कर समजा आपल्याकडे अशी गाडी असेल ती गाडी 2 किलोमीटर जाईल पुढं आणि मग थांबल मग उतरा आणि तिला ढकला जर त्या गाडीला ढकलला नाही तर ती हलणार नाही अशी गाडी कोण ठेवत त्याजवळ कचरामध्ये टाका ती गाडी फुकट तुम्हाला कोण देईल अशी गाडी नको घेऊ व्याप डोक्यावर तसाच परमेश्वराचं काम लय महत्वाची बात आहे की माणसाने स्वतःहून काहीतरी केला पाहिजे नाही काय कोणतरी आला पाहिजे आणि आपल्याला खेचला पाहिजे आपण काय लॉरी आहो का आपण खेचतो काहीतरी पाठीमाग स्वतःहून बोलतात हा ह्या कारणाचा पाय हारान मेला कोण होता हारान हारान होता अब्रामचा भाव निम्रोद होता मूर्तीपूजा करणारा तो अख्ख्या जगाला बोलला मी आहे परमेश्वर मी आहे देव मला पूजा करा अब्राम अभिनू तयार नव्हता आणि हारांची मुलगी होती सारा निम्रोदनी आग पेटवली मोठी आग लावली ती आग एवढी गरम होती 3 दिवस ती पेटत होती आणि ते शिपाई लोकांनी अब्राम अभिनूला पकडला आणि अब्रामला आगी टाकायला जायचं होते पण ते पोलीस शिपाई ती आग एवढी होती पॉवरफुल एवढी आग मोठी होती आणि एवढी गरम होती की ती माणसं लांबशी जळले गेले आणि शेवटी अब्राम अभिनूला कसा लांबून रशीनी अब्राम अभिनूला त्या आगीत टाकला आणि तो वाचला गेला परमेश्वराने वाचवला अब्राम अभिनूला हारण होता अब्रामचा भाव तो तिच्या बाजूला उभा होता अब्रामाला विचारला कोण आहे देव तो बोलला परमेश्वर नाही निम्रोद परमेश्वर ज्यांनी सगळ्या जगांचा उत्पन्न केला जनावर माणसांना त्यांनी उत्पन्न केलंय तो आहे जगाचा राजा त्याला टाकला आगीत तो जगला तिथं वाचले गेला मग हारांना विचारला अब्रामचा भाव तू काय बोलतस तो बोलला बघा मी थांबते इथं आपण बघू
जर अब्राहम आगीमधी जळल मग निमरोद आहे जगाचा मालिक, पण जर अब्राहम अभिनो जळणार नाही तो जिवंत निघाल आगीतून, तर मी पण आपल्या परमेश्वराला मानीन. जेव्हा हारांनी बघितला की अब्राहम अभिनो जिवंत निघाला आगीतून, त्याला काय एक जळला नाही, काय कपडा नाही, बूट काय नाही, नाही त्याचा एक केस, आणि त्याच्या अब्राहम अभिनोला चांगला वास निघाला गांधीजींचा जेव्हा तो आगीतून निघाला. तो बोला मी पण तयार आहे आगीमध्ये उडी मारायला. त्याने आगीमध्ये उडी मारली आणि तो जळला तिथं. आपण तिथे वाचतो बेरेशीत 11:28 वयामोत हारान अल्पने 13 अवीव. तो हारान वारला जेव्हा त्याचा बाप अजून जिवंत होता. पण आपण इथं पण प्रश्न विचारतो, जर हारांना विश्वास होता भरोसा होता परमेश्वरावर आणि तो बोलला परमेश्वर हा जगाचा मालिक, परमेश्वरने त्याला का नाही वाचवला? त्याने उडी मारली आगीत परमेश्वरासाठी. याचा उत्तर पण तोच आहे, स्वतःहून नाही उडी मारली. हा अब्राहम अभिनो आहे, मी त्याला बघीन आणि मी पण उडी मारीन. कोणतरी पाहिजे मला, मला शिकवायला कोणतरी, मला ढकलल पुढं तेव्हा मी पुढं जाईन, नाही तर मी पुढं नाही जाणार. म्हणून हारान मेला. आणि हा कारण होता की हा हेबेलचा मिचवा पण त्याला, त्या मिचवानी त्याला वाचवला नाही, कारण हेबेलनी स्वतःहून तो मिचवा नाही केला. म्हणून स्वतःहून मिचवा करतं स्वतःच्या इच्छानी, त्याला तो मिचवा त्याला वाचवल. पण जर दुसरा माणूस मिचवा करते म्हणून मी पण करते, तुला मोबदला मिळत नाही तर परमेश्वराकडून, पण तो मिचवा तुला वाचवणार नाही. म्हणून लिवलाय शोमेर मिचवा लोयदा दबारा. शोमेर म्हणजे जो थांबलाय, हा मिचवा कधी माझ्या हातात येईल, मी कधी हा मिचवा करू शकेन. तो नमाज करते परमेश्वराला, परमेश्वर मला मदत कर, मला हा मिचवा करायचा आहे, मला मदत करायची ह्याला, मला परोपकार करायचा आहे, मला मदत कर, मला शिवला जायचं आहे, मला मदत कर, मी कधी शिवला निघीन, मला पाहिजे, मला वेळ मिळेल, टाईम मिळेल, मला गाडीमध्ये जायला पैसे नाही, मी कसा जाऊ शिवला, प्रयत्न करल. हा असा करल तर मिचवा त्याला मदत कर, त्याला वाचवल, त्याला सांभाळल. पण जर कोणतरी त्याला ढकलल, ये माया संगत शिवला ये, नमदीला ये, ते फिलिन पे लुलाब घे, सदाका दे, ह्या माणसाला आका दिवस ढकलला पाहिजे. आणि कोण त्याला बोलल तेव्हा तो करल. मोबदला मिळल, परमेश्वर सर्वांना मोबदला देतो. तुम्ही लहान करा का मोठा करा, इच्छानी करा किंवा इच्छा नको करू, आनंदाने मिसवा करा किंवा दुःखीने करा, मोबदला हाय कमी किंवा जास्ती, पण तो मिसवा तुम्हाला कधी वाचवाल? जर तुम्ही मनाने कराल, इच्छानी कराल, स्वतःहून कराल, तेव्हा तो मिचवा आपल्याला वाचवल. म्हणून आपण हे मोठं उदाहरण आपण आता शिकलो आज, काईन आणि हेबेल सांभाळला पाहिजे. चुका, हे चुका, काईन आणि हेबेलची चुका करून अभ्यास करून आपण शिकला पाहिजे. आणि मिचवाला आपण थांबू. आणि मेन पॉईंट, लहान बोलायचं ना, हा गुण एकच वाईट गुण आहे, लहान गुण आहे, वाईट हरकत नाही. कधी कधी रागवतो, कधी कधी निंदा करतो, नाही कोणत्यावर माणूस जळल किंवा रागवल किंवा निंदा करल, एक वाईट गुणाच्या पाय अका नुकसान होऊ शकल. आणि जो सांभाळल गुण सुधरल बेजरत असेल, चांगल्या मार्गाला जाऊ आपण बेजरत असेल, परमेश्वर आपल्याला मदत करल. आपण थोडा परमेश्वर आपल्याला शास्त्र दिलंय कशाला, हे मोठं मोठं सद्दिकीम होतो, ह्यांची चुकाचा अभ्यास करून आपण सुधरू, आपण सुधरू, आपल्या घरी आनंदी होईल आपल्याला. जो माणूस त्याचं गुण चांगलं आहेत तर तो शांत, त्याला शांती मिळेल, त्याला ह्या जगात शांत, आणि तो येणारा जग शांत, त्याला त्याच्या बायको पोरांना अख्ख्या कुटुंबाला बेजरत असेम. आम्ही केली राहतो. आत्ताच तुम्ही येशिवा दात उतुनाचे प्रमुख हराब शिमशोन बामनलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात. दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान एझोर बेत अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता. पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी, निर्वाहासाठी, गृहशांतीसाठी, मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा. 08-865-6884 किंवा मोबाईल 052-7658-362 अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.